महाराष्ट्रातील सर्व बैलगाड्या प्रेमींना माझा नमस्कार. मी नंदकुमार शिवाज जंजे गहनन आज इथे माझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त इथं बैलगाड्या शर्यतचं आयोजन केलेलं आहे. गहनंच्या या मैदानावर सर्वांनी सहकार्य करायचं आहे. यापुढं माझे सहकारी मित्र बोलतील. नमस्कार. ह्या मैदानाचं एकूण 11 फाटे आहेत आणि एक आपण एक्स्ट्रा ठेवलेले आहे. मैदानाचं अंतर आहे एका फाटीचं 14 ते 15 फूट आहे आणि मैदान उराटीचं थोडंसं आहे, एक नंबर आहे, बैलाला पळण्यासारखं आहे. इथं दागा होण्याची शक्यता आहे काहीसुद्धा नाही. भरपूर मैदान आहे आजूबाजूला, कोणती विहीर नाही, डाम नाही, खांब नाही, काहीसुद्धा नाही. आणि मैदानाची सुट्टी मेकरनंच रेषेच्या जे नेक पाठीमागं जे आहे तिथं उभा राहायचं आहे आणि मैदान आमचं कॅमेरेवाले धावतील इकडून. मैदान तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आहे. रनिंग आहे 900 फूट ठेवलेलं आहे आणि लॉबी टचला थोडासा लॉबी टच फक्त तास पाऊल पलीकडे तासाच्या गेलं तर गाडी बाद करण्यात येईल. नमस्कार. आज या ठिकाणी नंदकुमार शिवाय झंजे सेठ यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ओपन बैलगाडी जमगी मैदान आयोजित केलेलं आहे. तर मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पाडलं जाईल आणि अंतर हे 900 फुटाचं आहे आणि पहिलं बक्षीस 1,01,234, दुसरं बक्षीस 71,234, तिसरं बक्षीस 51,234, चौथं बक्षीस 31,234, पंचम बक्षीस 21,234 आणि 11,234 हे 6 बक्षीस आहे. आणि हे मैदान 24 तारखेला पार पडणार आहे आणि मैदान सकाळी 6:00 चालू होईल. मैदानची नोंदणी 20 तारखेपासून 23 तारीख संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. तरी सर्व गाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी. 400 गाड्याचं आमचं टार्गेट आहे आणि मैदान आम्ही लवकरात लवकर पार पाडणार आहे. लॉट 23 तारखेला संध्याकाळी 7:30 आम्ही लॉट पाडणार आहे. हे मैदानाचा पहिला गट 8:00 पळेल. बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद केल्यामुळं किंवा आम्ही रात्री गट काढल्यामुळं सगळ्यांना कळेल की कोणाची गाडी केव्हा निघाल्या. होता होईल तेवढं त्यांनी प्रयत्न करायचा, पण पहिला गट हा 8:00 पळणार. मैदानाची हीच नियम असेल की पहिला गट 8:00 खाली जाईल. होता होईल तेवढं त्यांनी सहकार्य करावं आणि मैदान हे पूर्ण रिसर होणार. भले आम्हाला कोणाच्या ह्याच्यावरून आम्हाला गाडी जरी बाद करायला लागली तरी आम्ही ती करणार, पण सहकार्य होता होईल तेवढं करा. कारण नियम सगळ्यांना कटकश पाळावं लागणार. कारण जर नियम पाळलं नाही तर किती जरी मैदान आम्ही चांगलं करायला घेतलं तरी होणार नाही. आपण रोज महाराष्ट्रात बघतोय कशी बैलगाडी शर्यती होते, द्या 3 गट पळत्या तर 5 सेमी पळत्या आणि 6 फायनल होतोय. तसं आमचं काय होणार नाही. होता होईल तेवढं आम्ही मैदान कटकशच करणार. कारण ह्यातून बैलगाडी मालकांनाच फायदा होणार आहे, जसे आम्हाला काय नाही. आणि मैदानाचं पाऊस किती जरी आला तरी हे मैदान होणार, कारण पूर्ण कटणाची फाटी आहे. आम्ही होता होईल तेवढं सहकार्य करणार आहे आणि बैलगाडी मालकांनी पण आम्हाला सहकार्य करावं, कारण हे मैदान त्यांच्यासाठीच आहे आणि पारदर्शक मैदान राहील. एकदम पारदर्शक आहे. स्वच्छता टापटी सगळ्या सोयीनिशी योग्य आहे. हे मैदान व्यवस्थित पार पाडणार.